सैन्य दलातल्या माजी सैनिकांच्या सेवेचा आदर आणि सन्मान करण्यासाठी दरवर्षी 14 जानेवारी हा दिवस माजी सैनिक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. स्वतंत्र भारताच्या सैन्य दलातले प्रथम कमांडर इन चीफ फील्ड मार्शल के एम करियप्पा 14 जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले होते. फील्ड मार्शल करियप्पा यांनी आपल्या कारकिर्दीत इराक, सीरिया, इराण आणि तत्कालीन ब्रह्मदेश म्हणजे म्यानमारमध्ये अनेक वेळा कीर्ती आणि यश संपादन केलं होतं. फील्ड मार्शल करियप्पा 15 जानेवारी 1949 ते 14 जानेवारी 1953 पर्यंत लष्कर प्रमुख होते. माजी सैनिक दिनाच्या या कार्यक्रमांतर्गत देशसेवेसाठी योगदान दिलेल्यांप्रती समाजात जागृती निर्माण व्हावी या उद्देशानं आज मुंबईत मरीन लाईन्स इथे झालेल्या तिन्ही दलांच्या संचलनाचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निरीक्षण केलं. या संचलनात शौर्य पुरस्कार विजेत्यांसह 500 जास्त सैनिक सहभागी झाले होते. या संचलनामध्ये आर्मी बँड, राष्ट्रीय छात्रसेना म्हणजेच NCC आणि सी कॅडेट कॉर्प्स SCCचे कॅडेट्स सहभागी झाले होते. यावेळी नेव्ही फाउंडेशन मुंबईचे अध्यक्ष कमांडर निवृत्त विजय वढेरा यांच्या हस्ते दिग्गजांचा सत्कार करण्यात आला. मार्चिंग वी कॅन डू इट इज फॉर द जनरल पब्लिक, फॉर द स्टुडंट्स, फॉर द NCC कॅडेट्स, फॉर द SCC कॅडेट टू सी की हाऊ वेटरन्स शुड बी रिस्पेक्टेड. दे नीड दॅट रिस्पेक्ट. आफ्टर ऑल दे हॅव पुट इन 30-40 इयर्स ऑफ देअर डेडिकेटेड सर्व्हिस टू द नेशन. And they're still ready to work. They're still ready to, you know, lay the life for for protecting the country. आप उनसे बोलिए तो अदब से बोलिए, आराम से बोलिए. उनको ये मत समझिए कि आप रिटायर्ड हैं तो आपका कोई मतलब नहीं है. तो जो जैसे मैंने बोला कि टू ब्रिंग कंपैशन, एम्पैथी अमंग द पब्लिक की वी वेटरन्स शुड एंड और हमारे वेटरन्स के पास कितना नॉलेज है.